महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत धुळे जिल्हा पोलीस दलाला 55 दुचाकी प्राप्त झाल्या होत्या. या दुचाकी पोलीस दलाच्या बीट मार्शल साठी वापरण्यात येणार असून त्याचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला आहे. या लोकार्पण सोहळ्याला दुचाकीची टेस्ट ड्राइव्ह घेण्याचा मोह नामदार महाजन यांना आवडता आला नाही आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर, भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर प्रदीप करपे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शहर पोलीस ठाण्याचे धीरज महाजन यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या धुळे पोलिसांच्या सेवेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं यामुळे एक पेट्रोलिंगला मोठा फायदा घडेल. अतिशय 160 CC या गाड्या आहेत, अतिशय चांगल्या कंपनीच्या गाड्या आहेत. आणि मला वाटतं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, पेट्रोलिंग करण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा धुळे पोलिसांना या ठिकाणी होणार आहे. राज्यभर गृह खात्यामार्फत 2-व्हीलर असतील, 4-व्हीलर असतील, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिले जातात. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.